ಪಕ್ಕಿ ಹೊಡೋಣ ಆಗಿದ್ಯೋ. नमस्कार मित्रांनो, आज आपण मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी आलो आहे, हरण तिकडीच्या खाली. इथे सचिन राठोड सरांना एक साप दिसला आहे, तर बघूयात कुठला साप इतर. नळी गेले नाही खाली, बघू शकता मित्रांनो. एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा, भारतीय नाग, विषारी साप आहे. इंडियन स्पेक्टिकल कोबरा, मराठीत नाग, विषारी साप. सध्या पाण्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे हा साप इथे येऊन बसलाय अडी अडचणीत. पटकन एक बाजाराची 10-20 रुपये 20 रुपये थैली द्या. मी मग एक वायरा थैली द्या मोठी. नाग सापडला तुमचा, नाग चिडल्यानंतर फणा काढतो. बघा या पटकन, या पटकन, या कॉलेजवर हे आला प्रवीण. आला गाडी घेऊन, तुम्ही गेटवर बघा थैली घेऊन गाडी. गवाई कलर, भारतीय नाग, न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते अशा सापात. जर असा साप चावला शकतो सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं करा. प्रायव्हेटमध्ये असेल तर खर्च जास्त येऊ शकतो. काय अडचण नाही. तुम्ही दागण दहा करू मग पकडून व्हिडिओ चालू करा. दादा ॲडव्हान्स घ्यायचा ना. दाजी आईच द्या अंतर होय. नागे नागे बाप्पा केवढा नागे देऊ. भीती वाटल्यानंतर उभा राहतो आणि स्टँड देतो, वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा, तुम्हाला धोका आहे, खतरा आहे. एकमेव साप फणा काढून बसणारा नाग. साप हा बिना डोलत नसतो, जे समोर वस्तू हालचाल होत असते त्या वस्तूवर हा साप आकर्षण करत असतो आणि डुलत असतो. ज्या सापानं असा फणा काढला तो नाग. एक नंबरला जीव या सापांचा ते नाग. इंग्लिश मध्ये याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात. जे चावल्यानंतर आपल्या डायरेक्ट हृदय बंद करायचं काम करत असते या सापाचं. माया माग लागला बंटेल मारतो मग मी. हे सर इकडे लक्ष द्यायचं. यानंच बोलवलं मला. काय सोडून ते आली इकडे बोला का इकडे. थांबरे हॅलो लावतो मी, लावतो मी तुम्हाला फोन 10-11 वाजता लावतो. गेला प्रवीणला दिसला, त्यानं व्हिडिओ कॉल केला, म्हटलं विषारी आहे तू जवळ जाऊ नको. मग मी लगेच याला कॉल केला. इंडियन स्पेक्टिकल कोबरा मोबाईलवर पाठवून द्यायला होता आमच्या मास्तरला. आता याला काय करणार तू.